मराठीचा वापर परदेश विद्यापीठाने करणं. विनायक दामोदर सावरकर हे स्वातंत्र्यवीर नव्हते तर स्वातंत्र्य लढ्यातील सेनानी होते असा दावा काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार भालचंद्र मुणगेकर यांनी केलाय. मिलिंद व्याख्यानमालेच्या वतीने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार भालचंद्र मुणगेकर यांचे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. तत्पूर्वी दुपारच्या सुमारास सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधत असताना विनायक दामोदर सावरकर हे स्वातंत्र्यवीर नव्हते तर स्वातंत्र्य लढ्यातील सेनानी होते असा दावा करताना काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार भालचंद्र मुणगेकर बोलताना म्हणाले, परंतु त्याचबरोबर सावरकरांनी 5 वेळा 6 वेळेला माफी मागून त्याच्याही पुढे जाऊन जसे स्वातंत्र्य सैनिक पेन्शन घेतात तशा म्हणून मी सावरकरांचा उल्लेख स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणण्याची स्वातंत्र्य सैनिक असं म्हणतो, कारण सगळे स्वातंत्र्य सैनिक पेन्शन घेतात. एक लक्षात घ्या, भारतामध्ये स्वातंत्र्यवीर फक्त एकट्या सावरकरांना मानला जातं. शहीद भगतसिंग, क्रांतीवीर फडके सगळ्यांना फक्त एकट्यांना स्वातंत्र्यवीर दिलं जातं. माफी मागितली, सावरकरांचा संबंध विरोध जो आम्हाला जो आहे, आमचा विरोध सावरकरांना आहे, तो फक्त माफी मागणं ह्या तर त्यांच्या स्वातंत्र्याच्या सगळ्या कर्तृत्वाला कमीपणा आणणार आहे. सावरकरांची माफीनाम्यावर काँग्रेस आजही आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे स्पष्ट केलं. हिडनबर्गच्या अहवालावरून अडाणी यांनी 20,000 कोटी रुपयांचा भ्रष्टाचाराची जेपीसी मार्फत चौकशी झाली पाहिजे ही काँग्रेस पक्षाची भूमिका असताना पवारांनी सर्वोच्च न्यायालयाच्या समितीची भूमिका का घेतली असा सवाल उपस्थित करताच मुणगेकर हे थेट उत्तर देण्यास टाळताना दिसून आले. माझा सरसकट जेपीसीला विरोध नाही. आता त्यांचा ह्याच जेपीसीला काय होतं हे मला माहीत नाही. जेपीसीला माझा सरसकट विरोध नाही, कारण विश्वनाथ प्रताप सिंगने बोफोर्स समितीचा वाद निर्माण केल्यानंतर त्याची जॉईंट पार्लमेंटरी कमिटी जी होती त्याचे अध्यक्ष शरद पवार होते. सर प्रश्न असा आहे, एक मिनिट प्रश्न असा होता, सर 19 पक्ष एकत्रित असताना पवारांची ही भूमिका संदिग्ध वाटत नाही ना मला. हे बघा, आय एम सॉरी, ते पिंग जेपी साहेब, कारण त्यावेळी संबंधामध्ये प्रश्न असा आहे की त्यांचं व्यक्तिगत मत असू शकतं. महाविकास आघाडीची भाषा महाराष्ट्रात करायची, राज्यामध्ये देशामध्ये सर्व विरोधी सावरकरांच्या बद्दल शिवसेना वेगळी भूमिका घेते, शिवसेना वेगळी भूमिका घेते, पवार साहेब दोन्ही डगरीवर पाय ठेवतात आणि काँग्रेस सरळ सरळ विरोध करतात. अडाणीच्या मुद्द्यावर काँग्रेस एवढी आक्रमक झालेली असताना, राहुल गांधींनी जंगजंग पछाडलेली असताना पवारसाहेब एनडीटीव्हीला जी मुलाखत देतात त्याच्यामध्ये ते सरळ सरळ अडाणींची बाजू घेताना दिसत आहेत. मग वज्र मोठ महाविकास आघाडीची कुठं आहे काय सांगाल तुम्ही? मी जे वाचलं ते असं, त्यांचा 3 वेळा त्यांनी मुलाखत केली. त्यांचं पहिलं म्हणणं असं आहे, पहिल्या तिथे त्यांचं म्हणणं नाही, तुमचं म्हणणं सांगा, आपलं सांगा. आमचं म्हणणं असं की ऍट एनी कॉस्ट वी वॉन्ट जॉईंट पार्लमेंटरी कमिटी.